जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप मजेतच असतान. सकाळपासून तुमच्या मावळीने मागं लागल्या होत्या, शेतात आहे पण काही येणं होत नव्हतं. पण टाईम काढला कसा तरी आलो आहे शेतामध्ये. आलो आहे म्हणजे चाललो आहे, अजून पोचलो नाही शेतामध्ये. बघूया आज आमचं भूत काय करतं शेतामध्ये, कळलं तरी नेमकं गेल्यानंतर. रस्ता बिलय बेकार झाला, गाड्या रस्ता दाखव. हे पहा रस्ता, ते तिथे शेत आहे आमचं, चाललोय तिकडेच. बघूया काय चालू शेतामध्ये आज, काही काम कळलंच तिथे गेल्यानंतर. थांबा, मी तुम्हाला तिथे गेल्या दाखवतो. इथं पाणी आहे, मला बी जाता येणार नाहीत ना. मी शेतात आलेलो आहे, हे माऊलं पण माहीत नाही आहे. मग तुम्हाला दाखवते कुठे सध्या. ते पहा तिथं खुरपणी चालू आहे. मी आता शांतपणे त्यांच्याजवळ जातो, बघूया काय होतंय. चला तुम्ही पण माझ्याजवळ, सगळेजण सोबतच थांबा. शांत बसा सगळेजण, शांत. हा मग काय झालं? हो शे ए तिला घरी खावा पळावे कळलं नसल. गवत का उरकत आहे म्हणून बघा लागला तर तुम्ही त्या आम्ही लक्ष दिलं ना इकडे तिकडे. चांगलं इकडे तुमचा हार्ट अटॅक आला असता आम्हाला. कस काय आले यायचं नाही म्हणले होते. डबा जाऊ, जेवण नाही केलं घरी, तसं झालं. मग सकाळी का म्हणले नाही येणार आहे म्हणून मी इकडं. फिक्स नव्हतं माझं यायचं. आता काय खाता ना माती? जाऊ दे, भूक बी नाही एवढी. हाय डबा तसा मला वाटलं दोन तीन जण असतात. ही एकच आहे ही दलिन सरी आणायचं ना. बघा ना सकाळपासून आल्यापासून इतकंच घेतलं, लेट तर निघलं नाही जर. बघा की करा तेवढं, काय काम आहे तुम्हाला? पण असं नसतं आला तर दचकवलं मारण्याचं आणायला. म्हणलं आता उठून पळते काय किल्ला. आणि नव्हते यायचे म्हणून मी म्हणलं आता चला जाऊ द्या. किती वाजले तरी? किती वाजले? बारा एक वाजले असेल. एक वाजला असेल. आता एक वाजला असेल. वाजला असेल ना. खरं? हा मग अंदाज पंचवीस नाही साडेबारा वाजले असतील. त्यांनी बघितलं थोडीच. चला तुमचं आवडलं काय चाललं तुमचं? आमचं काय चालू दिसा ना. काय चालू द्या. कोणते कोणते गाणे म्हणले? गाणे म्हणतात तिथे चांगले. आमचे गाणेच निघायला लागले होते. बघा की बघा ना असा सारा हात दुखा लागला. ही कड नाही खुरपायचं तेवढं. मग काय झालं की आता एवढंच राहिले ना, संपलं ना. एवढं संपलं इथलंच असं ना आता एवढं. ते पुढं कोण तुम्ही खुरपणार का आलात म्हणून आता खरं जाऊ द्या. विचार म्हणते संपलं की झालं की इतकंच आहे. म्हणजे ह्यांच्या म्हणण्याचा अर्थ आलं एवढं खुरपून घ्यायचं एवढंच आणि त्यांना वाढायला यायचं तिथे. हाय ना जेवायला आणलं डबा का असलं का घरी येऊ? हाय थोडंफार जेवण जेवायचं. जास्त खायची इच्छा नाही थोडं दे. दोन अडीच पाहते. हो वैश तू जेवली का? हां सकाळी कोणतरी बघितलं होतं कामाला घ्यायला तुम्ही? सकाळी एक जण बघितलं होतं ना तू? रात्री तुम्हाला म्हणली एक जण घेऊन जावं लागणार अजून कोणतरी. म्हणले मी एवढं मोठं खुरपायचं म्हणलं घेऊन जा.
आहोत पण बायाच नाही भेटल्या. बाया सगळीकडे गुतलेल्या का कुठं घ्याव झाड उपटे ना तुम्ही त्याच्या नादात खुरपिण्याच्या नादात नाही तर काय. अरे मैं दीवाना मैं हो गया. अरे मला काय विचार पडला माहिती का, तू लक्ष दिलं काय की मला वाटलं दिसलंच काय की मी तुला तिथं. चला द्या जेवायला द्या ना थोडं असलं तर. चला उठ पैसे तू जेवली का. चला तिकडे जाण्याचं का डबा कुठे. चला जेवण करतो मित्रांनो या जेवायला. घरी जेवायला डब्बा असून पण मी इकडे आलो जेवायला शेतामध्ये. तुम्ही झाडच उपटायची कामं करा. झाड उपटायची कामं केली असते तर आले असते का एवढे. झाड उपटायची कामं करतो कुठले वाटला होता ना वाट. बरं उठ ना उठ ना. चल ना चल ना ती कॅन्ड आणली माग. चल मला वाट जेवायला ना तुझं ये इकडं. ए वैश तुला जेवायचं का. म्हणजे आता सध्या शिराळ आहे आता थोडंफार खुरपून घेत. चल पण तुम्ही कस काय आला तू नाही म्हणलात येणार. बापाचा का तुडवत नाही म्हणले येणार नाही. वैश चल 2 मिनिट चल. हा नको मग कर काशी. कापूस फवार लागते पण आणि फवारायला पायाला कस आज लय गोरी दिसायली. हो ना रानातली माती लावली गोर होण्याची सा विचार. तेच म्हणला की मग रानातली माती लावली. बघा आमचं भूत कसलं दिसलं आज. कसलं दिसलं काम करायला लागलं कसलं दिसत असलं. चला चल 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 लवकर लवकर. तुला म्हणलो मी लाव म्हणून. तू रात्री काय म्हणलो होतो. तुला म्हणलो ना बायाला 2-3 झाला असते एवढं खुर्पीन आज. हा मग नाही तर काय. ओके 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 उद्या लावायचं. उद्या लावा मग. शुक्रवारचं येते ना उद्या. हा तुला असं काय काम शुक्रवारचं. बाजार कोण तुम्ही करतात का. पप्पा कर बाजार बिजार का तरी करतात का. दिले तर सारे पैसे 300-400 रुपये मला परतले बाजार. या जेवायला सगळ्यांना. चला चौकाड ठेवू नाही तर मुंग्या बी खाताना इथं. सगळे जण म्हणतात ताईचा आवाजच येत नाही. येतच नाही आवाजच येत नाही ताई मुकी. हेच दलिंदर काय म्हणावं आता. आवाज मोठा काढायचा की सगळे जण तेच म्हणजे तुझा आवाज येत नाही व्हिडिओ मध्ये. कसं काढायचा इकडे बघा. घरी सगळेजण दारात असते बाहेर असते काय म्हणते. मला येड लागलं काय कशाला बडबड करायला लागली. कोणाला माहितीच नाही मी व्हिडिओ काढते म्हणून. काय जण मला असे म्हणते येड लागलं काहीला कोणाला बोलत होती काही की एवढ्या मोठ्या मोठ्याने. आमच्या गल्ली जमत नाही एवढ्या मोठ्याने बोललेलं. लगेच लोक येत होत का म्हणून बोलायली ग काय झालं ग भांडण चालू होते का ग तुमचे असे करते. अरे का भांडण्यासारखं थोडीच बोलायचं तुला याच्यामध्ये. कधी कधी बोलावं लागतं ना व्हिडिओ मध्ये. तसं बी आता राहणार खुल्या पटांगणात
कोण म्हणणार नाही काय करायली काय करायली ग जेवायला वाढ पहिलं ठेव इथं भूक लागली वाढ ना वाढ ना रानात वाढायचं नसतं असं खायचं असतं डब्यात घेऊन बड्डी दलिंदर चला या बाबा जेवण या बा तरी पण आणलेत आंबे आणलेत चिवडा आणलाय मी म्हणा आले तर आले चिमण चारा खाते तुम्ही तर म्हणणे मला भूकच लागली बरी डबा भरलेला तुम्ही डबा काढायला लावलाय मला घरी ती भूकच लागली तशी मला जरा चिवडा हे पहा जेवायला या काय जे असं ते खायचं भाजी चपाती तरी भरपूर स्वयंपाक भात नाही रे मला यायचं नव्हतं मी अचानक निघलो तुला म्हणलं मी माझं काय फिक्स सांगता येत नाही बघू मी म्हणलं या अचानक आले तर खाते बरं चला या मित्रांना जेवायला सगळेजण आणि आजचा माऊ सोबत केलेला प्रँक कसा वाटला तुम्हाला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा भूम धडाकाच झाला सगळा उठूनच पळायची तयारी होती सगळी आणि मी लक्ष दिलं नव्हतं लक्ष दिलं असतं ना मी मागं वळून बघितलं असतं ना की केलं नसतं पण लयतान होतं लक्ष दिलं असतं ना लक्ष तर दगड घेऊन मागं लागली अशी बाकी तर काय नाही बघ मग चला फ्रेंड्स या सगळेजण जेवायला आणि होईल तेवढं आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा सॉरी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या साईडच्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा म्हणजे होईल तेवढे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला मऊ बाय टाटा